हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं भीष्मानंदी वल्लभं पंढरीचा देव दंड
विचार सार परमान माध्यम जगद व्यापी विना पुस्तक धारे निम पैदाम अभ्यंतकार हस्ते स्फटिक मालिकं विदधति पद्मासने संस्थितं वंदे त्वं परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदा शारदा शारदाम्बोज वदना वदनां भुजेद सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं प्रयात जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण त्याचे वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता विठ्ठल 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 मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तोहा उतरी लपार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी वाङ्मयीन सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत अक्षय तनोगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोलोबा पुत्र श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय महाराज यावत मनुष्य मात्राला उद्देशून उपदेश करता विठ्ठल 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 अभंगावर समग्र तथा विश्व चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे अत्यंत गरजेचे महत्त्वाचे उचित समजते ते म्हणजे आपल्या या पावन पवित्र वीराणी या गावामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तथा ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा कीर्तन महोत्सव सोहळा आणि आजच्या 6व्या दिवसाची सेवा योगा योगाने माझ्या वाट्याला आली बरं का अण्णा काय तुम्ही यावर्षी कंटाळा जरी केला पण मी या गावाचीच आहे असं समजा काय माझं काहीतरी घेणं आहे तुमच्याकडे बरं का हो माझं हे गाव आहे आणि इथे येऊन मला आनंद वाटतो आणि आजचा जर समाज बघितला आजचा म्हणजे या सप्त्यातला खरं तर वीराने या गावामध्ये कुठलंही कीर्तन असू द्या सिंगल कार्यक्रम असू द्या किंवा सप्ताह असू द्या एवढी भरभराटून सौंदर्य खरं म्हणजे प्रेक्षक हे सौंदर्य आहेत आणि हे सौंदर्य फक्त प्रेक्षकांमुळे वाढत असतं म्हणून तुम्हाला धन्यवाद विठ्ठल 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 या सप्त्याला हरिभक्त पारायण आदरणीय आमचे रमेश महाराज हरिभक्त पारायण आदरणीय संतोषजी महाराज हरिभक्त पारायण आदरणीय हेमंत महाराज आता एका भावाचं नाव घेतलं दुसरा भाऊ हजर महाराज काय सांगताय शैतान का नाम लिहावर शैतान हजर असं नाही आणि विशेष म्हणजे व्यासपीठा व्यासपीठ जे चालक आहेत ते हरिभक्त पारायण आदरणीय नाना सर्वांचे नाना असे नानात नाना आमचे आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत परिसरातील भजनी मंडळ आदरणीय दीपक महाराज आहेत परिसरातील भजनी मंडळ सर्वांचं खरं मला दर्शन झालं महत्त्वाचं आदरणीय परायण आमचे आप्पाश्री आहेत आमचे चोपदार दादा आहेत विनेकरी दादा सर्वांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने सुंदर असा कार्यक्रम आणि ती सेवा माझ्या वाट्याला आली ती सेवा प्राप्त होऊन मी खरंच आनंदी होते आणि विशेष म्हणजे हरिभक्त परायण आदरणीय आमचे भयू दादा यांचंही मला दर्शन झालं दोंडाईच्याला भेट झाली होती आणि दादांचंही दर्शन झालं मी स्वतःला भाग्यवान समजते आणि माझ्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन मानण्याचा मी प्रयत्न करते विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे अभंग तसा चार चरणाचा पण दोन चरणाचा माणसाला उपदेश करणारा असा अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय महाराज या अभंगातून उपदेश करतायत आजपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन ऐकलेत उपदेश प्रकरणातील पण खरा उपदेश म्हणजे काय हे मी तुम्हाला आता विस्तारपूर्वक सांगण्याचा प्रयत्न करते ग्रंथाचा जर तुम्ही अभ्यास केला तर ग्रंथामध्ये उपदेशासारखे चार कथनाचे प्रकार पडतात ऐका खरं म्हणजे चिंतन सुरुवातीला थोडं अवघड जाईल बरं का पण अवघड जरी गेलं पण मात्र परिवर्तनात्मकच असेल असं मी सांगते विठ्ठल 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 ग्रंथामध्ये उपदेशासारखे चार कथनाचे प्रकार पडतात पहिला प्रकार आहे आज्ञा
आहे तो म्हणजे उपदेश. बघा, आज्ञा आणि उपदेश हे दोघी सारखे जरी असले पण तरी सुद्धा आज्ञा वेगळीच आहे आणि उपदेश वेगळा आहे. विठ्ठल पहिला जो प्रकार आहे ना आज्ञा, याचा आपण आता थोडासा अभ्यास करू. आज्ञेमध्ये मोठ्या माणसाने लहान माणसाला सांगितलेलं काम याला म्हणावं आज्ञा. आज्ञेमध्ये सांगणारा कसा असावा? मोठा. पण आज्ञा करणारा कोण? खरं तर आज्ञेमध्ये कल्याणाचं साधन सांगितलं असेल असं सांगता येत नाही. आज्ञेमध्ये कल्याणच असेल असं सांगता येत. आज्ञा कोणीही करू शकतं आणि आज्ञा करण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? अधिकार नाही बरं का. आज्ञा करण्यासाठी ती जागा पाहिजे, प्राप्त जागा पाहिजे. मग आज्ञा कोण करतं? मालकाने नोकराला आज्ञा करावी. आज्ञा करणारे मोठे ना, मग कोणी कोणाला आज्ञा करणार? आज्ञा करणारे वडील आणि आज्ञा पाळणारा कोण? मुलगा. काय मालक नोकराला आज्ञा करतो पण त्या आज्ञेमध्ये कल्याणाचा विचार करतो का? तो त्याला फक्त ऑर्डर द्यायची, आज्ञा करायची. मग मालकाने आपल्या नोकराला सांगितलं, एका शेतकऱ्याने आपल्या सालदाराला सांगितलं. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस दुपारी 12 वाजता कडक ऊन असतं आणि त्या कडक उन्हामध्ये त्या सरदाराला सांगितलं, एक काम कर, आपल्या शेतामध्ये पायी पायी जा आणि शेतातली बैलजोडी पायी पायी घेऊन ये. बघा, कितीही कडक ऊन असलं तरी नोकराला ती आज्ञा पाळावीच लागेल. म्हणजे आज्ञेमध्ये मालकाने नोकऱ्याचा कल्याणाचा विचार केला का? है ना, त्याची जाणीव केली का? नाही. याला म्हणतात आज्ञा. विठ्ठल बापाने मुलाला आज्ञा करावी. बापाने मुलाला आज्ञा करावी. कोणत्या बापाने मुलाला आज्ञा केली हो? रामायणातला भाग कोणी केली? दशरथाने प्रभू रामचंद्रांना आज्ञा केली. कोणती आज्ञा केली? 14 वर्ष वनवासाला जा. पण प्रभू रामचंद्रांनी ती आज्ञा पाळली आणि ऐकली सुद्धा. आता ऐकणार आहेत का? नाही ना. आता एक दिवस शेतामध्ये पाठवता तरी काम करतीलच असं सांगता येत? सांगता येत का? नाही सांगता येत. प्रभू रामचंद्रांनी ती आज्ञा पाळली आणि ऐकली सुद्धा. पण खरं म्हणजे आज्ञा करण्यासाठी समोरचा सुद्धा तसा असावा लागतो. बापाने मुलाला आज्ञा केली, आपल्या छोट्याशा पोराला जवळ बोलावलं, म्हणे हे बाळा इकडे. बरं, आज्ञा करताना कल्याणाचा विचार करावा, थोडा तरी करावा. बापाने मुलाला आज्ञा केली, मुलाला जवळ बोलवलं, हातामध्ये पैसे दिले, म्हणे जा दुकानावर जा आणि एक विडी पुडा घेऊन ये. थंडी ना दिवसात ना ते म्हणून घेतला बर का बाग. दुकानावर जा आणि एक विडी पुडा घेऊन ये, ही आज्ञा करायची का? काय लागत असेल स्वतः जाऊन घेऊन यायचं. बरं, लहान पोरं, तुला बिस्किटचा पुडा भेटेल म्हणून त्याही आशेने तो गेला दुकानावर, गेला विडी पुडा घेऊन आला. इथंपर्यंत ठीक आहे बरं का? इथेपर्यंत ठीक आहे. बापाने त्या विडी पुड्यातली एक विडी काढली, मुलाच्या हातामध्ये दिली, म्हणे जा मागच्या दारी चूल पेटलेलं आहे, तिथून ही विडी पेटून आण. त्या लहानशा चिमुकल्या मुलाने हातामध्ये विडी घेतली, मागच्या दारी गेला, चूल पेटलेली होती, ती विडी पेटवली आणि जशी विडी पेटवली तसं त्याचं डोकं पण डोकं पेटलं ना. घरामध्ये कोणीच नव्हतं, मागच्या दारी तर कोणीच नाही, इकडे तिकडे बघितलं, म्हणे माझे पप्पा रोज ही विडी पेतात, नेमकी आहे लागच कशी होई. 2-3 सुरके काय असेल नसेल तिथंच ओढून घेतले. पुढच्या दारी आला आणि बाबांजवळ विडी दिली, म्हणे बाबा ही घ्या विडी पेटून आणली. बापाने ती विडी हातामध्ये घेतली खरं, पण मागच्या बाजूला कनी अशी ओली लागली ओली. म्हणे का रे भाऊ, बरोबर तू विडी पेटून आणली पण मागच्या बाजूला ओली का बरं लागते? आताचे पोर हुशार बरं का देव, आताचे पोर हुशार. पोराने लगेच बापाला उत्तर दिलं, म्हणे बाबा, म्हणे काय नाही, पुढे चटका बसना, मागे का सू कर दिदी, काय माहिती. म्हणे ओ, आता हजर बाबी पोरं निघाले. विठ्ठल विठ्ठल दिन झाले. इकडचं तिकडचं उदाहरण सांगत नाही, आता आमच्या गावातलं उदाहरण सांगते. काय आमच्या गावामध्ये लहान लहान पोरं सुद्धा तंबाखू खातात. काय फार दुर्दैवाची गोष्ट आहे, लहान पोरं तंबाखू खातात. हो बरं, हे काय त्यांचं तंबाखू खाण्याचं वय आहे का? लहान मुलांचं तंबाखू खाण्याचं वय आहे का? हो, लहान पोरांचं तंबाखू खाण्याचं वय
नाही, मग तंबाखू खायला काय वय लागतं बरं? वयच लागत नाही ना. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला 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 विठ्ठला. आणि तेही कोपऱ्यामध्ये नाही, डायरेक्ट गावाच्या पारावर बसलेलं होतं आणि तंबाखू खात होत. आता पारावर बिचारे म्हातारे बाबा बसलेले असतात तिथं, नाही का? एका बाबाने त्या पोराकडे बघितलं, अरे अरे अरे, बाबाला वाईट वाटलं, एवढं एवढं पोरग तंबाखू खातं, फार दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आता जर या मुलांना सांगायला गेलो तर ते उलट बोलल्याशिवाय राहणार नाही. काय करावं? फक्त बाबा बघत होते, त्यांनी हातामध्ये ती तंबाखूच्या पुढीतली तंबाखू हातामध्ये ओतली, अशी बोटाने रगडली, मळली, काही बाहेर फेकली. काय फेकतात ते काय आपल्याला माहीत नाही बा. आणि जेवढी उरलेली होती तेवढी त्याने तोंडामध्ये टाकणारच, तेवढ्या समोरून त्याचे वडील येताना त्याला दिसले, त्या पोराने हातातली तंबाखू फेकून दिली, पुढच्या खिशातली तंबाखूची पुडी मागच्या खिशामध्ये घालून घेतली. त्याचे वडील निघून गेले. त्या बाबाला थोडा आनंद झाला. काय हे पोरग गावामध्ये कोणाला घाबरत नाही याचं काही नाही, पण निदान तो त्याच्या बापाला घाबरला याचा मला अभिमान वाटला. ते म्हातारा ते बाबा एवढे खुश झाले, एवढे खुश झाले, त्या पोराजवळ गेले आणि त्या पोराच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणे बाळा, खरंच मला तुझा अभिमान वाटला. म्हणे कस काय बाबा? म्हणे काय नाही, तू गावामध्ये कोणाला घाबरत नाही याचं काही नाही, पण निदान तू तुझ्या बापाला घाबरला याचा मला खरा आनंद झाला, याचा मला अभिमान झाला. ते पोरग गालातला गालात हसलं आणि त्या बाबांना सांगू लागलं, म्हणे बाबा, माझ्या वडिलांनी जर ही तंबाखूची पुडी बघितली असती ना, ते या माईन बी अर्धी उपाललाही जाता म्हणे. बापच असे असतील तर पोरांनी तरी काय आज्ञा पाळावी? विठ्ठलाने लहान माणसाला सांगितलेलं काम याला म्हणावं आज्ञा. दुसरा प्रकार आहे अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे काय? एखाद्या माणसाच्या एखाद्या क्रियेमध्ये झालेली प्रवृत्ती आणि ती प्रवृत्ती दृढ करण्याकरता जे काही संमतीचं बोलणं जातं त्याला अनुज्ञा असं म्हणतात. आता एवढं डीपमध्ये जाऊ नका, तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगते. समजा या विराने गावामध्ये एक नवीन नवीन माळकरी तयार झाला. त्या माळकरीला असं वाटलं आता वारीचे दिवस जवळ येत आहेत. मग त्या माळकऱ्याला वाटतं आपण सुद्धा वारीला गेलं पाहिजेल. पण तो नवीन नवीन जो माळकरी असतो ना, तो डायरेक्ट वारीला जातो का? नाही. गावामध्ये काही वयोवृद्ध माणसं असतात, माळकरी माणसं असतात, त्यांच्याकडे जातो, दादा मला कनी वारीला जायचं आहे, याच्यावर तुमचं मत काय? कोण विचारतं? नवीन माळकरी. मग जुने माळकरी काय सांगतील? जाऊ नको बाबा, असं सांगतील का? त्यांना आनंद होतो, वा वा वा, वारीला गेलं पाहिजे. वारीला गेल्याने मोक्ष प्राप्त होतो, वारीला गेल्याने पुण्य प्राप्त होतं. बाळा, तू वारीला गेलं पाहिजे. आता बघा अनुज्ञेची व्याख्या आहे का? नवीन वारकऱ्याची वारीला जाण्याची प्रवृत्ती झाली, पण ती दृढ कोणी केली? जुन्या वारकऱ्याने. याला अनुज्ञा असं म्हणता. विठ्ठल 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 हे अभ्यर्थना. लहान माणसाने मोठ्या माणसाला विनंतीपूर्वक हात जोडून जे काही सांगितलं जातं त्याला अभ्यर्थना असं म्हणतात. यालाही मी तुम्हाला उदाहरण देते व्यवहारातलं. एखादी शाळा चालू आहे, वर्गामध्ये सर्व विद्यार्थी आले, विषय म्हणजे तासही सुरू झाला पण वर्ग शिक्षक अजून शाळेमध्ये येत नाही, वर्गामध्ये येत नाही. म्हणजे जिज्ञासू विद्यार्थी असतात ना, ते काय करतात? सरांकडे जातात ऑफिसमध्ये आणि शिक्षकांना सांगतात, गुरुजी आपल्या पाठाची वेळ झाली, कृपया पाठ सुरू करता का? असं जेव्हा लहान माणूस मोठ्या माणसाला सांगतो त्याला अभ्यर्थना असं म्हणता. विठ्ठल तो म्हणजे उपदेश. बघा, आधी मी तुम्हाला काय सांगितलं? आज्ञा. आज्ञेमध्ये मोठा माणूस लहान माणसाला काहीतरी काम सांगतो याला काय म्हणता? आज्ञा. पण आता उपदेशामध्ये वेगळं आहे. मोठ्या माणसाने लहान माणसाला कल्याणाचं साधन सांगणं, कल्याणाचा मार्ग सांगणं याला उपदेश असं म्हणतात. पण उपदेश कोणी करावा? अधिकाराने करावा. खरं म्हणजे मोठ्याने अधिकार, मोठ्याने उपदेश करावा, पण वयाने का नाही? अधिकाराने तो मोठा असला पाहिजे. सुंदर असं एक प्रमाण आहे, अधिकारानेच उपदेश केला पाहिजे. अधिकार तैसा करू उपदेश. Hey, hey, hey.
पण अधिकाराने मोठा असतो. अधिकार तैसा करूपदेश साहे हो जे त्या सत्तेची देऊ. अधिकाराने उपदेश करावा. खर तर कलियुगामध्ये उपदेश करणारे रगड आहेत, पण तरी सुद्धा समाजावर मात्र परिणाम पडत नाही. मग कलियुगामध्ये उपदेश करणारे रगड असून देखील समाजावर का परिणाम पडत नसेल याचं खरं उत्तर सांगू का? माफी मागून बोलते बरं का? काय माफी मागून बोलते? उपदेश करणाऱ्यांची ती लायकी. आधी तसवा नाथबाबांकडे एक स्त्री आपल्या पोराला घेऊन गेली. सर्वांना माहिती आहे, बाबा माझा मुलगा खूप गुळ खातो, याचं गुळ खाणं तुम्ही बंद करा. नाथबाबांनी उपदेश केला नाही तेव्हा. त्या बाईला सांगितलं, बाई एक महिन्यानंतर तुम्ही माझ्याकडे या. एक महिना लोटला गेला आणि पुन्हा ती स्त्री आपल्या पोराला घेऊन गेली. नाथबाबांनी त्या पोराला उपदेश केला, बाबा गुळ खाऊ नको बरं. त्या मुलाने त्या क्षणी गुळ खाणं बंद केलं. पण त्या बाईच्या मनामध्ये एक प्रश्न होता. त्या बाईने नाथबाबांना विचारलं, म्हणे नाथबाबा मी एक महिन्यापूर्वी जेव्हा आले होते तुम्ही तेव्हा याला उपदेश का केला नाही? नाथबाबा गालातल्या गालात हसले आणि त्या बाईला सांगितलं, म्हणे बाई तेव्हा मीच गुळ खात होतो. आलं का लक्षात? आधी माझं गुळ खाणं मी बंद केलं, मग उपदेशासाठी मी पात्र ठरलो. विठ्ठला संतांनी अनेक अभंगांद्वारे उपदेश केलाय. मग संतांचा अधिकार मोठा आहे का? हो. सांगणारे सर्व संत हे जगापेक्षा मोठे आहेत आणि ऐकणारे हे जग या संतांपेक्षा कसं आहे? लहान लहान. संत हे मोठे आहेत याच्यावर मात्र शंका घ्यायची नाही. ऐका, हिवाळ्यामध्ये पंखा, हिवाळ्यामध्ये पंखा वाईट गोष्टीचा डंका आणि संतांच्या शब्दावर शंका घ्यायची नाही. संत महात्मे हे मोठे आहेत म्हणून समाजाला उपदेश करतात. अखिल महाराष्ट्रामध्ये जे ही संत म्हणून अवताराला आलेत त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण असा अधिकार आहे. सर्व संतांचा अधिकार आहे. आता सर्व संतांचा अधिकार सांगत बसत नाही, एक श्लोक म्हणते म्हणजे सर्व संतांचा अधिकार तुमच्या लक्षात येईल. ऐका. नामदेवस्य भक्तिशात ज्ञानम ज्ञानेश्वरच तुकारामस्य वैराग्यम नाते शांती त्रयोगुणा. आमच्या नामदेव महाराजांकडे बघितलं तर नामदेवस्य भक्तिशात भक्ती हा गुण दिसेल. ज्ञानोबाराय महाराजांकडे बघितलं तर ज्ञान हा गुण दिसेल. नाथबाबांकडे बघितलं तर शांती हा गुण दिसेल. तसं आमच्या तुकोबाराय महाराजांकडे बघितलं तर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे जगद्गुरु तुकोबा. विवेक वैराग्याचे विवेक वैराग्याचे वैराग्याचे संत हे अधिकाराने उपदेश करतात. सर्व संतांचा अधिकार आहे. संत अधिकाराने उपदेश करतात. वयाने कमी असले तरी, वयाने लहान असले तरी, फक्त अधिकार संपन्न असले पाहिजे. काय वयाने लहान कोण होती? आमच्या आदिशक्ती मुक्ताबाई माता होत्या. आणि वयाने मोठं कोण होतं? 1400 वर्ष जगणारे चांग्या म्हणू नका बरं का त्याला, सांग्या म्हणू नका. हा अधिकार आपला नाही, हा आदिशक्ती आईसाहेब महा मुक्ताबाई मातांचा आहे. काय आपला, अनेक लोक म्हणतात चांग्या वनापात होत ताई, आपला काय अधिकार हो? आपल्याला काय अधिकार दिला? नाही ना, हा फक्त माझ्या मुक्ताबाईचा. खरं तर चांगदेव महाराजांचा अधिकार खूप मोठा होता. 1400 वर्ष जगले
शंभर वर्षाचं आयुष्य झालं की पुन्हा समाधीला बसायचे आणि पुन्हा समाधीतून पुन्हा त्यांचा काळ परत जायचा. काळ परत गेल्यानंतर पुन्हा समाधीतनं उत्थान पाहायचे. पुन्हा शंभर वर्ष आयुष्य जगायचे. आयटीने आयुष्य जगायचे. प्रारब्धामध्ये होतं त्यांचं ते सुख. पुन्हा शंभर वर्ष झाल्यानंतर काळ जवळ आल्यानंतर पुन्हा समाधीला बसायचे. पुन्हा समाधीतनं उत्थान झाल्यानंतर पुन्हा शंभर वर्ष आयुष्य जगायचे. 14 नाव पडले त्यांना. किती? 14. चांगदेव महाराजांचा अधिकार कमी नाही. चांगदेव महाराज हे इंद्राचे भाऊ आहेत, ऐकून ठेवा. काय चांगदेव महाराज हे इंद्राचे भाऊ आहेत, ते मृदुगण आहेत, त्यांचा अधिकार खूप मोठा आहे. ऐका, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जेव्हा प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना नारायण डोला चांगदेव महाराजांची समाधी होती. समाधीला बसलेले होते आणि त्यांच्यासमोर अनेक प्रेत होते. प्रेतांचे ढिगारेच्या ढिगारे होते हे आमच्या मुक्ताबाईने बघितलं. चांगदेव महाराजांचा इतिहास असा आहे. चांगदेव महाराज जेव्हा समाधीला बसायचे आणि समाधीतनं पुन्हा जागे झाले, त्यांच्या ज्ञानदृष्टीने, दिव्य ज्ञानदृष्टीने जर त्या प्रेतांकडे बघितलं, मेलेल्या माणसांकडे जर बघितलं, तर ते मेलेले माणसं उठायचे आणि घरी निघून जायचे. बघा, एवढा अधिकार त्यांच्याकडे होता. पण जेव्हा ते समाधीला बसलेले होते, मुक्ताबाई आल्या आणि मुक्ताबाईने निवृत्तीनाथांना विचारलं, दादा दादा हे कोण येतो आणि यांच्यासमोर एवढे प्रेत का? काशीला असताना प्रेतांचे ढिगारेचे ढिगारे असतात. काशीला एकच अग्नी प्रज्वलित केलेला असतो, एकच चिता असते. त्याच्यावर ते प्रेत टाकायचं, अर्ध जाळायचं, नदीमध्ये टाकून द्यायचं, पुन्हा दुसरं प्रेत, असं असतं काशीला. मग हा तसला काही प्रकार आहे का? निवृत्तीनाथ असल्या नाही ग मुक्ताबाई, यांच्याकडे अलौकिक असं ज्ञान आहे. त्यांच्या दिव्य दृष्टीने जर प्रेतांकडे बघितलं तर हे प्रेत जिवंत होतात. मुक्ताबाई माता हसल्या, म्हणे असं वय रे दादा, मग याच्यासाठी एवढे वर्षभर पडायची काय गरज आहे? नाही का? आमच्या मुक्ताबाई मातेने एक मेलेलं कुत्रं होतं, कुजलेलं कुत्रं होतं आणि त्याचं हाड तिथं होतं. काय? हाडूक तिथं होतं. ते हाडूक तिने उचललं आणि त्या सर्व प्रेत्यांच्या ढिगाऱ्यावर असं ओवाळलं आणि ते फेकून दिलं. बघा, असं ओवाळून फेकल्यानंतर सर्व प्रेत उठून उभे राहिले. एवढंच नाही, ज्या कुत्र्याचं हाड तिने ओवाळून फेकलं होतं ना, त्या हाडातनं ते कुत्रं प्रगट झालं आणि आरोळ्या मारत घरी निघून गेलं. म्हणजे ज्यानी पाळेल होतं तटे बरं का. बघा, जेव्हा चांगदेवराय महाराज समाधीतनं जागे झाले, समोर पाहतात तर एकही प्रेत नाही. संताप झाला, अंगावर घाम आला. हे काय म्हणून आतापर्यंत अनेक प्रेत इथं टाकून जायचे, कोणी मेलं नाही का? एका शिष्याने त्यांना सांगितलं, खूप प्रेत होती. घडलेला सर्व प्रकार सांगितला. कोणीतरी लहान मुलगी होती, तिने एका कुत्र्याचं हाड उचललं, सर्व प्रेतांवर उवाळलं, फेकून दिलं. एवढंच नाही, ते कुत्रं सुद्धा प्रगट झालं आणि घरी निघून गेलं. म्हणले चांगदेव महाराज, म्हणे असं कोणते संत आहेत, असे कोण आहेत ते ज्यांनी हा सर्व प्रकार केला, त्यांना भेटलं पाहिजे. पुन्हा एका दुसऱ्या शिष्याने सांगितलं, हो आता ते पैठणहून आले. पैठणचा घडलेला इतिहास सांगितला. एवढंच नाही, निर्बुद्ध असा प्राणी तो म्हणजे रेडा, त्या रेड्याच्या मुखातनं त्यांनी वेद वधून घेतले. एवढे अधिकार संपन्न आहेत. मग पुन्हा चांगदेव महाराजांना उत्सुकता निर्माण झाली, आता तर त्यांना भेटायला गेलंच पाहिजे. पण भेटायला जाण्याआधी काय लिहायचं? पत्र लिहायचं ना. हातामध्ये कागद घेतला, पेन घेतला. पण चांगदेवराय महाराजांना समजायचं नाही काय लिहायचं असं. चिरंजीव लिहायचं का? तीर्थरूप लिहायचं. काय? आता काय राहिले नाही ते पत्र. आता मोबाईलचा जमाना आला ना. अहो, मोबाईलने तर एवढं थैमान केलं, एवढं थैमान केलं आहे. काय झालं? स्त्री आता पुरुषांकडेही मोबाईल आणि स्त्रियांकडे सुद्धा सर्व लक्ष मोबाईलमध्ये. काय? जवळचे सुद्धा लांब करून टाकतो हा मोबाईल. एवढा घातक, एवढा घातक आहे. काय झालं? एक माणूस मोबाईलमध्येच त्याचं लक्ष होतं. मोबाईल खेळता 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 दुसऱ्याच्याच घरी निघून गेला. सोफा सेटवर मस्त बसून घेतलं. आता तो बसला, हे जाऊ द्या, त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष मोबाईलकडे होतं. पण घरातल्या स्त्रीने तर बघावं ना कोण आला असं. तिनेही तांब्या ग्लास आणला, त्याच्यासमोर ठेवून दिला. का बरं, तिचं लक्ष कुठं होतं? मोबाईलमध्ये. व्हॉट्सअपच्या स्टेटस बघण्यासाठी तिचं लक्ष होतं. तिनेही पाणी दिलं, चहा दिला. खूप वेळ झाला, ती इकडं बसली, तो इकडं बसला, दोघांचं लक्ष मोबाईलमध्ये. आता एवढं इथंपर्यंत जाऊ द्यावं. पण जो घरचा मालक होता, तिचा जो नवरा होता, तो आला
त्याचं लक्ष सुद्धा कुठे होतं? त्याचं लक्ष हे मोबाईल मध्ये होतं. त्यांनी त्या समोर त्या माणसाला बघितलं आणि तो सांगतो सॉरी बर का दादा, चुकून तुमच्या घरी येऊन गेलो. म्हणजे घर कोण होतं? पत्र गेलं काय लिहायचं समजायचं नाही. कोरस पत्र चांगदेव महाराजांनी पाठवलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे एका भिंतीवर बसलेले होते. आता पहिला प्रसंग ऐका. रोज ते भिंतीवर बसायचे आणि एकदा सहजच मुक्ताबाईने निवृत्तीनाथांना सांगितलं, दादा मला असं वाटत उंच आकाशात उडावं या भिंतीवर, माझी ही इच्छा आहे. ही इच्छा मात्र निवृत्तीदारांनी अंतकरणामध्ये ठेवली होती. आणि हेच पत्र जेव्हा आलं तेव्हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे भिंतीवर बसलेले होते. निवृत्तीनाथांनी हातामध्ये पत्र घेतलं, कोरच आहे. सोपान काकांनी हातामध्ये पत्र घेतलं, कोर आहे. आणि मुक्ताबाईच्या हातामध्ये जेव्हा पत्र गेलं तेव्हा निवृत्तीनाथांना मुक्ताबाई म्हणते, का रे दादा 1400 वर्ष जगणारा चांग्या शेवटी कोराच्या कोरा राहिला रे. ही मुक्ताबाईची भाषा आहे बरं का, ही माझी भाषा नाही. मुक्ताबाईने चांगदेव महाराजांना निगोऱ्या शब्द सुद्धा वापरला. निगोऱ्या म्हणजे गुरुहीन. चांगदेव महाराजांनी गुरु केला नव्हता. ज्ञान होतं पण अपरोक्ष ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं नव्हतं. ते ज्ञान फक्त संतांकडूनच मिळणारं होतं. ते ज्ञान फक्त आमच्या मुक्ताबाई मातेकडूनच मिळणारं होतं. म्हणून तिथंपर्यंत ते ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं. हातामध्ये पत्र घेतलं, हा कोराच आहे रे. ज्ञानोबराय महाराजांनी हातामध्ये पत्र घेतलं आणि मुक्ताबाईला सांगितलं, अगं ताई जाऊ दे ना, उलट चांगलंही कोरा कागद आहे तर गिचबिड केलेल्या कागदावर काही लिहिता येतं का? खराब कागदावर काही लिहिता येतं का? नाही. पण हे कोरं कागद आहे, आपण त्याच्यावर काहीतरी लिहू. ज्ञानोबराय महाराजांनी तिथं 65 ओव्या लिहिल्या. किती? 65. यालाच चांगदेव 65 असं म्हणतात. त्या चांगदेव 65 प्रथम क्रमांकाची ओवी आहे, स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा वासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. स्वस्ती श्री वटेशु, हे वटेशा तुझं कल्याण असो. बघा कोणाला सांगितलं? ज्ञानोबराय महाराजांनी. कारण त्यांच्याकडे ज्ञान होत, संतांकडे ज्ञान असतं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते चांगदेव ते 65 शब्दांचा अर्थ मात्र चांगदेव महाराजांना कळत नव्हता. गेलं पाहिजे यांना भेटण्यासाठी. पूर्ण लवाजमा चांगदेव महाराजांनी जमा केला, पूर्ण शिष्यगण जमा केले. आणि शिष्यांना चांगदेवराय महाराजांनी वाघावर बसवलं. कशावर? वाघावर बसवलं. हातामध्ये चाबूक म्हणून सर्प दिले. नकली नव्हते बरं, असली होते. असली हातामध्ये चाबूक म्हणून सर्प दिले आणि स्वतः चांगदेवराय महाराज हे हत्तीवर बसले. आजपर्यंत आता असं सांगितलं जातं की चांगदेवराय महाराज हे वाघावर बसले. पण अलौकिक असं ज्ञान होतं. त्यांच्याकडे संपत्ती होती, धन होतं, ऐश्वर होतं. म्हणून चांगदेवराय महाराज हे हत्तीवर बसले. आता एवढा लांबचा प्रवास करायचा आहे. कधी हत्तीवर बसत असतील, कधी वाघावर बसत असतील. आणि असं करता करता आळंदीला विश्रांती वड आहे, त्या ठिकाणी मात्र चांगदेवराय महाराज थांबले. आणि पुन्हा कोणीतरी निवृत्तीनाथांकडे गेलं आणि सांगितलं, चांगदेव आहे ना तो वाघावर बसून आलेला आहे, हातामध्ये चाबूक म्हणून सर्प घेऊन आलेला आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबराय महाराजांना सांगितलं, दादा आपल्या मुक्ताबाईची अशी इच्छा होती की या भिंतीवर आकाशामध्ये उडावं. ज्ञानोबराय महाराज हसले, भिंतीला थाप मारली, चल गं बाई आम्हाला घेऊन चल. बघा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे भिंतीवर उडत उडत गेले. चांगदेवराय महाराजांनी लांबून बघितलं आणि साष्टांग प्रणिपात केला, पाया पडले. आणि चांगदेवांनी सांगितलं, खरंच मी धन्य आहे, मला तुमच्यासारखे संत भेटले. जाते बघा. ब्रह्मा विष्णू शिव रूपासी आले
निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले भगिनी मुक्ताबाई ब्रह्मा चित्तले अवतार धरून जग उद्धरिले. अवतार याच्यासाठी पकडला जेणेकरून जगाचा उद्धार होईल अशी माझी मुक्ताबाई चांगदेवराय महाराजांनी सर्वांच्या पाया पडली. एवढंच नाही, ज्ञानोबाराय महाराजांच्या डोक्यावर जी पगडी दिसते ना आपल्याला फोटोमध्ये, आपण जी पगडी बघतो ना ती आधी नव्हती बरं का, ही चांगदेव महाराजांनी अभिषेक करून बांधलेली आहे, लक्षात ठेवा. विठ्ठल 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 अधिकार हा सर्व सर्वात महत्वाचा पाया आहे. अधिकाराने उपदेश करा, मग अधिकाराने उपदेश करणारे संत, कारण संत ह्या सर्व जगापेक्षा काय आहेत, मोठे आहेत, नवे नवे देवापेक्षा सुद्धा संत कसे आहेत मोठे. जसं कर्तुम कर्तुमान्यता कर्तुम शक्ती ही देवाकडे आहे ना, तशी कर्तुम कर्तुमान्यता कर्तुम शक्ती ही संतांकडे सुद्धा आहे. कसं काय, भगवान परमात्मा सर्वत्र आहे, भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, तसे संत सुद्धा सर्वत्र. विठ्ठलाचा विस्तार कुठे कुठे, विठ्ठल विस्तार लाजने, विठ्ठल विस्तार लाजने, सप्ताहि पाताळे भरुणे, सप्ताहि पाताळे भरुणे, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल मुने मानसे विठ्ठल कुणी ते दैवता, विठ्ठल कुणी ते दैवता, विठ्ठल कुणी ते दैवता, विठ्ठल कुणी ते दैवता. जगामध्ये विठ्ठलाचा विस्तार आहे, विठ्ठल विस्तारिला जनी देव नटलाला नभरी, देव त्याचा विस्तार आहे. देव नटला नाना परी, सात पाताळामध्ये सुद्धा आहे, सप्त हे पाताळे वरुणे. एवढंच नाही, अखंड मननशील असलेला तो तत्वचिंतक ब्रह्मवेत्ता आहे, जो महात्मा आहे, जो मुनी आहे, त्या मुनीच्या मनामध्ये माया नसते. महात्म्याच्या मनामध्ये माया असते का, नाही, पण तिथं सुद्धा विठ्ठलाचा विस्तार आहे. विठ्ठल मुनी मानसी, एवढंच नाही, विठ्ठल कुळीचे दैवत. बघा विठ्ठलाचा विस्तार सर्वत्र आहे. विठ्ठल जळीस्थळी बरिला, आता बघा देवाचा विस्तार सर्वत्र आहे आणि संतांचा विस्तार. जगद्गुरु तुकोबाराय महाराज एका अभंगामध्ये स्वतःचा विस्तार प्रकट करताना सांगतात, स्वतःचा अधिकार प्रकट. अनुरेणु याथो करा, अनुरेणु याथो करा, अनुरेणु याथो करा, अनुरेणु याथो का जय वडा, का जय वडा,
जसा मी आकाश आहे एवढा व्यापक आहे. तुकोबाराय महाराज स्वतःचं प्रमाण देताना स्वतःचा अधिकार व्यक्त करतात. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी आकाश एवढा आहे, पण आपल्याला हे माहिती आहे का आकाश केवढं येते? आता मला इथं आकाश केवढं आहे हे सांगायचं नाही, पण संतांचा भोटेपणा केवढा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. ऐका, आकाश केवढं आहे. प्रकाशाचा किरण एका सेकंदाला 84,32,000 किलोमीटर धावतो. प्रकाशाचा किरण एका सेकंदाला 84,32,000 किलोमीटर धावतो. म्हणून तर मोबाईलमधला म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो प्रकाश आहे पृथ्वीच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत जाण्यासाठी काही सेकंद लागतात. 84,32,000 × 60 आलेलं उत्तर एका मिनिटाचं असेल, 60 आलेलं उत्तर एका तासाचं असेल, 24 आलेलं उत्तर एका दिवसाचं असेल, आणि 365 आलेलं उत्तर एका वर्षाचं असेल. असा तारेपासून निघालेला किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्यासाठी काही सेकंद लागतात. आणि हा तारा पृथ्वीपासून 1 कोटी प्रकाश वर्ष लांब आहे असं गणित मोजमाप केलं जातं. आता हे त्रैराशी तुम्ही मांडा, पण एवढं मोठं असलेलं आकाश तुकोबाराय सांगतात मी त्या आकाशा एवढा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. समाजाला उद्देशून उपदेश करतात आणि सांगतात बाबांनो तुम्ही काय करा, तुम्ही त्या एका भगवान परमात्म्याला शरण जा, कारण जीवाने देवाला शरण गेल्याशिवाय त्याचा तरुण उपाय नाही असं महाराज अभंगाच्या प्रथम बाबांनो. एक जवळ दुसरा जवळ उपदेश करायला जगद्गुरु तुकोबाराय महाराज प्रथम चरणामध्ये वर्णन करतात. बाबांनो आधी बघा काय शब्द वापरला, म्हणून शरण म्हणून जा. आपण का जा त्याचं उत्तर पुढे भेटेल तुम्हाला दुसऱ्या चरणामध्ये. पण आता तूर्त तुकोबाराय महाराज सांगतात त्या भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा. कोणीही कोणाला शरण जायचं नाही याचा अर्थ तो आहे. ऐका, संतांनी पुन्हा एक प्रमाण सुंदर वर्णन केलं.
धनाला शरण जाऊ नका, दाराला शरण धन धारा पुत्र जन सर्व